असंख्य ग्राहकांची पहिली पसंती समर्थ फर्निचर अँड मॉल। खास तुमच्या सोनुलीसाठी आम्ही घेऊन आलो आहोत मनापासून बनवलेल्या फर्निचरचा भव्य नजराणा, फक्त 31,000 रुपयांपासून पॅकेज सुरू। मग वाट कसली बघताय, आजच भेट द्या आपल्या हक्काच्या शोरूमला। समर्थ फर्निचर अँड मॉल, फ्लोरा टाउनशिप समोर, सह्याद्री मोटर शेजारी, घुलेवाडी। संपर्क 92 84 25 76 19 आणि 95 527 51 727। नगर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांसाठी शिक्षण अधिकाऱ्यांसह सर्वच अधिकारी भेटी देऊन तेथील शाळांची स्वच्छता आणि शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतागृह आहे की नाही याची पाहणी माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीनं केली जाते। मात्र या शिक्षण विभागाला जिल्ह्यातील शाळांचा कारभार दुर्गंधीयुक्त वातावरणामध्ये बसून करावा लागतोय। जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये अहमदनगर पंचायत समितीची जुनी इमारत आहे। अहमदनगर पंचायत समितीचं स्थलांतर नवीन वास्तूत झालं, त्यानंतर या जुन्या इमारतीमध्ये माध्यमिक शिक्षण विभागाच्या माध्यमिक आणि वेतनपथक कार्यालयाचा कारभार गेली काही वर्षांपासून सुरू आहे। या इमारतीमध्ये स्वच्छता फक्त नावालाच आहे। या कार्यालयाच्या इमारतीचा जिना अस्वच्छतेचं माहेर घर आहे। भिंती आगंतुकांनी मावा तंबाखूच्या पिंक मारून रंगवल्या आहेत। या इमारतीमधील स्वच्छतागृहाची दुरावस्था आहे, याची दुरुस्ती जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानं केली नाही, त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अस्वच्छ वातावरणामध्ये कामकाज करावं लागतंय। या दुर्गंधीयुक्त वातावरणामध्येच या तिन्ही कार्यालयातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी सकाळी 10 ते रात्री 6 वाजेपर्यंत आपलं काम करत असतात। कामकाजाबरोबर दुपारचं जेवणही या ठिकाणीच करावं लागतं। विशेष म्हणजे येथील तिन्ही कार्यालयांनी या प्रकरणी संबंधित यंत्रणेकडे तक्रार केली होती, मात्र अद्यापही त्यामध्ये दुरुस्ती झाली नाही। तर कर्मचाऱ्यांच्या तक्रारीलाही जिल्हा परिषदेनं केराची टोपली दाखवली आहे। जुनी इमारत आहे आणि त्याचं जे ब्लॉकेज आहे ते ब्लॉकेज काही निघत नाही। अनेक वेळा त्याच्या संदर्भामध्ये हे दिलं आहे की बाबा ती दुरुस्ती करा। इथे येणारे जे काही व्हिजिटर्स आहेत ते व्हिजिटर्स आणि सगळ्यांनीच अनेक वेळा तक्रारी केल्या। मी त्या पद्धतीने पाठपुरावा माझा सुरू आहे, अनेक वेळा पत्रव्यवहार केलेला आहे, परंतु ते लिकेज निघत नाही। त्याचं जे पाणी आहे ते पाणी झिरपतं आहे आणि दुर्गंधीयुक्त जे काही लघवी वगैरे केली जाते त्या ठिकाणी, तर तेही त्या पायरीमधूनच खाली येते आणि त्याच्यामुळं त्या पायऱ्यांच्यावर ते ओलसरपणा निर्माण होतो। आम्ही या जिन्यामध्ये जवळजवळ दिवसातून 4-5 वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या वगैरे लावतो, फ्रेशनर मारतो, परंतु आता त्याला सध्या माझी तरी त्याला काही म्हणजे हे नाही, मी पूर्णपणे ते दुरुस्त करण्यासाठी स्वतः काही करू शकत नाही। दुर्गंधी येते आहे, त्रास होतो आहे, इथपर्यंत सर्व बरोबर। मधी मी सदर जी काही मुतारी आहे ती बंद केलेली होती, तिथे ती बंद करून घेतल्यामुळे ज्याला जायचं आहे त्यांनी नवीन इमारतीकडं जावं किंवा हे असं, परंतु लोक ते परस्पर उघडतात आणि वापर करतात, त्यामुळे त्याच्यामध्ये कंट्रोलही करणं शक्य नाही। ब्लॉकेज काय आहे ते समजत नाही। त्याच्यामधली जी काही महिला आहे तो पाईप पण आम्ही तो तोडून पाहिला, परंतु ते पाईप तोडूनही त्याच्यामध्ये काही सापडलेलं नाही। तरी लवकरात लवकर त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आमचा पाठपुरावा चालू आहे। जिल्हा परिषदेसमोरील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी SS पाटील यांनी कणखर भूमिका घेतली आहे। तशी भूमिका जिल्हा परिषदेच्या अंतर्गत स्वच्छतेप्रकरणी घ्यावी अशी मागणी आता कर्मचाऱ्यांमधून पुढे येऊ लागली आहे। अहमदनगर पंचायत समितीच्या इमारतीसमोर असलेला धोकादायक पोर्च हटवण्यात आला आहे, मात्र त्या पोर्चच्या निघालेल्या विटा आणि वाळूचा ढिगारा तसाच या परिसरामध्ये पडून आहे। दीपक कासवासह शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।